सीमेवरील फिन्सोलिंग नंतर आमची टूर येऊन पोहोचते भूटानची राजधानी थिम्पूमध्ये. देशाची राजधानी असल्याने अर्थात भूटानमधील तसे सर्वात मोठे शहर, साहजिकच आर्थिक व सांस्कृतिक शहर म्हणून पर्यटनाच्या फळ्यावर येथील कित्येक ठिकाणे पुन्हा पुन्हा गिरवावीत अशी आहेत. मग या राजधानीला भेट देताना काय पाहावे आणि काय नाही अशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओतून मिळतील. म्हणून व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि जाणून घ्या आदर्श देशाच्या आदर्श राजधानीबद्दल. आजचा ट्रिपचा तिसरा दिवस आहे आणि आज आम्ही आहोत थिम्पूमधल्या या हॉटेलमध्ये. आम्ही रात्री स्टे केला होता आणि थिम्पू हे भूटानमधलं भूटानचं कॅपिटल आहे आणि आज आम्ही इथे लोकल साईटसीइंग करणार आहोत. काल रात्री पोहोचलो होतो इथे आणि हॉटेलच्या पुढे जो डोंगर दिसतोय वरती तुम्हाला जर बुद्धा दिसत असेल गोल्डन बुद्धा, तर लोकल साईटसीइंग बरंच काही आहे इथे पाहण्यासारखं, त्यामुळे आज मजा येणार आहे. भूटान हा डोंगरांचा देश असल्याने थिम्पू शहर ही येथील एका खोऱ्यात आहे. भूटानमधले सर्वात मोठे शहर असले तरी भारतातल्या शहरांच्या मानाने फारच छोटे शहर, पण एवढे टापटीप आणि सुंदर की बकाल शहरीकरणाचा कुठलाच लवलेश इथे नाही. लोकल साईटसीइंग साठी आम्ही सर्वात आधी पोहोचतो देशातील सर्वात उंच बुद्ध प्रतिमा पाहायला, जी बुद्धा डोर्डेनमा किंवा गोल्डन बुद्धा म्हणून ओळखली जाते. बुद्ध प्रतिमेच्या सभोवताली या अप्सरांच्या प्रतिमा पाहायला मिळतात. अगदी एकसारख्या दिसणाऱ्या या मूर्त्या लक्ष देऊन पाहिलं तर लक्षात येतं की हातात असलेल्या वस्तू या वेगवेगळ्या आहेत. गौतम बुद्धाला अर्पित केलेल्या भेटवस्तूंचे ते द्योतक आहे. 169 फूट उंच ही जगातील सर्वात उंच आसनस्थ बुद्ध प्रतिमा मानली जाते. पितळेपासून बनलेल्या या विशाल प्रतिमेच्या अंतर्गत ही एक दालन आहे, जेथील भिंतींवर रेखाटलेली सुंदर चित्रे पाहायला मिळतात. शिवाय मूळ प्रतिमेची प्रतिकृती असलेली शेकडो छोट्या आकारातील बुद्ध प्रतिमा पाहता येतात. या कक्षात फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी अलाउड नाही. 2006 साली सुरू झालेले हे निर्माण कार्य 2015 साली पूर्णत्वास आले होते, ज्यासाठी $47 मिलियन खर्च आला होता, ज्यासाठी सिंगापूरचा व्यापारी रिचन पीटर टिओ याने आर्थिक मदत केली होती. सिटी सेंटर पासून हे ठिकाण 5 किलोमीटर अंतरावर आहे. इथून खालील शहराचे विहंगम दृश्य पाहता येते. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणाला भेट देता येते आणि एंट्री पूर्णपणे फ्री आहे. बुद्धाचे दर्शन घेऊन आम्ही 11 किलोमीटर अंतराच्या प्रवासाला सुरुवात करतो. ज्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचे असते ते ठिकाण हे डोंगरावर एका ठराविक उंचीवर आहे, त्यामुळे डोंगरातली पळती झाडे पाहत आम्ही पुढे सरकत असतो. जर तुमच्याकडे वेळ असेल तर वाटेत लागणारे रॉयल टाकिन प्रिझर्व्ह केंद्र पाहू शकता. इथे तुम्हाला भूटानचा राष्ट्रीय प्राणी टाकिन पाहता येतो. येथील केंद्रात त्यांचे संवर्धन केले जाते. थिम्पूमध्ये एका ट्रेकला आलो होतो आम्ही. ट्रेक नाही, एक छोटासा हाईक आहे असं म्हणू शकतो की 1.5 तास लागेल जाऊन यायला. सिद्धन भाई कोणसा ट्रेल लवकर चला. पण ते ट्रेल का नाम काय आहे सांगेल चल लवकर राईट सर राईट खाली रस्ता. इथून सुरुवात केली आम्ही, थोडासा चढ सुरुवातीला तीव्र आहे. आमच्या या टूरमध्ये आम्हाला टायगर नेस्टचा ट्रेकही करायचा होता. बिगिनर ट्रेकरसाठी तो ट्रेक चॅलेंजिंग असतो, त्यामुळे त्या ट्रेकसाठीचीही आमची पूर्वतयारी होती. आमच्या ग्रुपमधील बहुतेक जण पहिल्यांदाच डोंगरावर चालत होते. अगदी सोप्या श्रेणीतला हा ट्रेल असला तरी हा ट्रेल 2600 मीटर उंचीवर होता आणि आमच्यातले सर्वजण मुंबईत म्हणजे समुद्र सपाटीवर राहणारे होते, त्यामुळे येथील वातावरणातला ऑक्सिजनचा काही अंशी घसरलेला टक्का काही अंशी का असना आमचा घाम काढणारा होता. आम्ही हा हाईक करत असलो तरी उन्हाचा फारसा काही त्रास जाणवत नाही, कारण थंड हवेची झुळूक वाहत असताना हे ऊन हवे हवेशे वाटत असते आणि पूर्ण ट्रेलमध्ये किंचित उघडी जागा येत असते, नाहीतर पाईनच्या जंगलातून गर्द सावलीतून ही वाट पुढे जात असते. आणि हो, थिम्पूमध्ये तुम्हाला काहीतरी ॲडव्हेंचरस करायची इच्छा असेल तर या रूटवर तुम्ही बायसिकल घेऊन येऊ शकता. थिम्पूमध्ये अशा रेंटल सायकल मिळतात. या रूटवर तुम्हाला भूटानचे राजेही भेटू शकतात, कारण तेही इथे सायकलिंगसाठी येत असतात. सव्वा तास
तासात हा ट्रेक संपतो. फार सुंदर ट्रेक आहे, म्हणजे थोडंसं राहिले, थोडक्यात आम्ही आता पोचून जाऊ. आणि अगदी इझी आहे, अगदी इझी लेवल्स आहे. थोडं सुरुवातीला सुरुवात करताना एकदम स्टीप चढण दिसते, त्यामुळे वाटतं की ट्रेक थोडासा अवघड आहे, पण तो चढ काही एक 2-3 मिनिटाचा चढ आहे. तुम्ही चढलात की मग अगदी इझी ट्रेल आहे. ताशीचो झोंग, जे की भूटानमधले मुख्य आकर्षण मानले जाते, तरी अशी जागा स्किप करून आम्ही या ठिकाणी येतो ते एवढ्यासाठीच की आम्ही पुनाका झोंगला भेट देणार असतो, जे की फार सुंदर आणि विशाली आहे. आणि या ट्रेलवर आम्हाला इथला निसर्ग जवळून अनुभवता येणार असतो. या ट्रेलच्या शेवटी तुम्हाला पूर्ण थिंपू व्हॅली आणि थिंपू शहर पाहता येते. शिवाय ताशीचो झोंगचं सुंदर टॉप व्ह्यू इथून पाहता येतो. झोंगच्या जवळ असलेले राजाचे घर इथून दिसते. एका देशाचा राजा राजवाड्यात न राहता सामान्य प्रजेसारखा सामान्य घरात राहतो हे पाहून नवल वाटते. हा ट्रेल पूर्ण करायचे सर्वात मोठे बक्षीस ते इथे असलेले सुंदर ऐतिहासिक मॉनेस्ट्री. गर्दीची वर्दळ नाही, त्यामुळे येथील शांतता मनाला भावते. मॉनेस्ट्रीच्या आत फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी अलाउड नाही, पण खरं सांगतो या मॉनेस्ट्रीचा अंतरंग पाहून कितीही खडतर ट्रेक असला तरी असे ध्येय गाठण्याची इच्छा प्रबळ होते. वांगडीतसे लकांग नावाची मॉनेस्ट्री 9 ते 5 या वेळेत खुली असते आणि येथील एंट्री ही पूर्णपणे फ्री आहे. आपण जी मॉनेस्ट्री पाहिली, तर आपल्यासोबत आपले लोकल गाईड आहेत चेतन. आपण त्याबद्दल या मॉनेस्ट्रीची काय आहे हिस्ट्री ती जाणून घेऊ. वेलकम टू भूटान, this part of Bhutan, and this trail here, it's called as Wangditse trail. And as you can see just behind me, there's a building, beautiful building built in Bhutanese, typical Bhutanese architectural style, which was built in 17th century by one of the local feudal lord. Okay, so inside, as we went inside, you're not allowed to, you were not allowed to take photos, so because of that I'm unable to show you what is inside. Inside it's really beautiful carving of Buddha with his disciples, and there are 8 stupas to commemorate the 8 major events of Buddha's life history. Thank you. आता जेवणाची वेळ झाली आहे, तर आम्ही लंचसाठी आलो थिंपू मधल्या एका अशा ठिकाणी जिथे भूटानीच जे भूटानी कझिन आहे ऑथेंटिक ते सर्व तुम्हाला भेटेल. तर ते रेस्टॉरंट तिथे आहे आणि ते फोक हेरिटेज म्युझियम आहे थिंपूमधलं. तर आपल्याला एंट्री इथूनच करायची आहे. जर म्हणजे माझं तर म्हणणं असतंच की जिथे तुम्ही फिरायला जाता तिकडची संस्कृती तुम्ही जी काही अनुभवत असता त्यामध्ये फूड कल्चर पण असतंच, त्यामुळे ॲटलीस्ट एकदा तरी तुम्हाला ते ट्राय करायला हवं, म्हणूनच आम्ही या रेस्टॉरंटमध्ये आलोत. तर हे जे लोकेशन आहे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. इथून तुम्ही एंट्री करता, एक फोक हेरिटेज म्युझियम आहे, तिकीट काउंटर इथे आहे, पुढे ते म्युझियम आहे. तर आपल्याला या उजवीकडे जायचं आहे, हे रेस्टॉरंट आहे. आणि आता आम्ही ऑर्डर पण केली आहे. मी जस्ट परत एकदा तुम्हाला रेस्टॉरंट बाहेर न दाखवायचं म्हणून बाहेर आलो होतो. बाकी आमचा ग्रुप आत बसला आहे. आणि अजिबात म्हणजे असं रेस्टॉरंट आहे की गर्दी अजिबात नाही आहे. तर आमचा जो काही आम्ही 14 जण आहोत इथे, अजून दुसरी गर्दी नाही आहे. याचा मतलब असा पण नाही आहे की गर्दी नाही म्हणजे काही चांगलं भेटत नाही इथे. तर आता आम्ही ऑर्डर केली आहे, जो काही एक्सपिरियन्स येईल आम्हाला, कशी टेस्ट असेल, काय प्राइजिंग असेल, ते सर्व मी तुम्हाला शेअर करेन. आता काही ऑर्डर केलं होतं त्यापैकी काही आलेलं आहे. कौन बताएगा मुझे क्या क्या है इसमें से? दिस इज बटर टी, चिली है, बटर टी, चीज पोटेटोज, ओके, मिक्स वेज, ओके, चिली पेस्ट, ओके, कॉटेज चीज फ्राइड, ओके, एस्पेरेगस, ओके, चिली चीज, ओके, बकव्हीट पैनकेक्स,
रेड राइस और इसका ये एक कॉम्बो था क्या? ये 600 वाला ओके. आता हे सर्व जे आले हे कॉम्बो आहे ज्याची कॉस्टिंग 600 आहे आणि कमी देतलं तर 400 की मतलब एक दो वेजिटेबल. अजून यात काही वेगळं मागवलं तुम्ही तर त्याचे ऍडिशनल आहेत आणि तुम्ही यातलं काही नको आहे तर ते कमीही करू शकता तर त्याचे कॉस्ट पण ते कमी करतात. तर इथे हे सगळं सर्व घासफूस खाणारी लोक आहेत व्हेजिटेरियन ते सर्व या साईडला बसले आणि इथे आम्ही प्युअर नॉन व्हेजिटेरियन आहोत तर आमची ऑर्डर अजून यायची आहे. आमचं नॉन व्हेज पण आलेलं आहे. काय काय आहे इसमें? रेड राईस, पोटॅटो चीज, बकव्हीट पॅनकेक, चिली चीज, चिकन, बेकन, बटर टी, सलाड. यू कॅन हॅव इट मेनी मोर. चल अटॅक क्लब. आता आम्ही थिंकू मधल्या टेक्सटाईल म्युझियम मध्ये आलो आहोत तर आपल्याला इथून एंट्री करायची आणि आत काय आहे हे मी तुम्हाला दाखवेनच आणि एंट्री फीज 500 रुपये पर पर्सन आहे. म्युझियमचा जो मेन सेक्शन आहे तिथे व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी अलाउड नाही आहे तर इथेच उजवीकडे अजून एक सेक्शन दिसतं तर इथे ना आपल्याला कपडे ते कसे बनवतात तर त्या मुली महिला असतात जे कपडे बनवतात इथे तर म्हणू शकतो की एक फॅक्टरी आहे. फॅक्टरीचं मॉडेल आहे ते कसं बनवतात ते आपण इथे पाहू शकतो. बुटांची वेगळी ओळख उठून दिसते ती येथील लोकांच्या पेहराव्यामुळे. आपण वेस्टर्न कल्चरच्या मागे धावत सुटलो असताना या लोकांनी त्यांची पारंपरिक वेशभूषा दैनंदिन जीवनात अभिमानाने अंगावर अलंकारासारखी मिरवली आहे. दिवसभरात हे सर्व पॉइंट्स कव्हर करता संध्याकाळ जवळ येऊन पोहोचते. मग आमची लगबग सुरू होते ताशीचो झोंग जवळ पोहोचायची. तुम्हाला प्रश्न आला असेलच की झोंग व्हिजिट तर आम्ही स्किप केली होती तर मग आता तिथे का चाललो आहोत? तर ते यासाठीच की संध्याकाळी ठीक 5 वाजता तिथे फ्लॅग लोअरिंग सेरेमनी होते आणि बरोबर वेळ साधत ध्वज खाली उतरत असताना आम्ही तिथे पोहोचतो देखील. झोंग परिसरात हा कार्यक्रम होत असतो. आपण तो कमानीच्या बाहेरून पाहू शकतो. आता सायंकाळची वेळ घालवण्यासाठी आम्ही झोंग पाहून 3 किलोमीटर दूर सिटी सेंटरसाठी निघतो. वाटेत आम्हाला परत टेक्सटाईल म्युझियम लागते. या म्युझियम जवळच थिंपू हँडीक्राफ्ट मार्केट आहे पण महागड्या शॉपिंगची आमची इच्छा नसते त्यामुळे तिथे न थांबता आम्ही पुढे निघतो. ये क्लॉक टॉवर है, ये मेन स्ट्रीट है, आप यहाँ से देख सकते हैं. हा भूटान मधला सेंटर पॉइंट है ज्याला क्लॉक टॉवर म्हणतात कारण हा क्लॉक टॉवर इथे आहे आणि इथे तुम्हाला भरपूर काही शॉपिंग हॉटेल्स पब वगैरे हे सर्व म्हणजे जी सिटी लाईफ असते ती इथे आहे. त्यामुळे तुम्ही जर तसं काही तुम्हाला एन्जॉय करायची एन्जॉयमेंट करायची असेल तुम्हाला तर तुम्ही इथे येऊ शकता. पूर्ण भूटानमध्ये ट्रॅफिक सिग्नल नाही कारण इथे लोक गाड्या अगदी डिसिप्लिनमध्ये चालवतात त्यामुळे ती गरजच नाही लागत आहे. फक्त थिंपूमध्येही तुम्हाला सिग्नल तरी दिसत नाहीतच. फक्त तुम्ही क्लॉक टॉवरपाशी आलात कारण हे सेंटर पॉईंट आहे सिटीचं त्यामुळे फक्त या सर्कलमध्ये तुम्हाला हा ट्रॅफिकवाला दिसू शकतो जो इथे ट्रॅफिक कंट्रोल करतो. भूटानमध्ये ट्रॅफिक जाम होत नसले तरी आम्हाला आमच्या चॅनलवर व्ह्यूअर ट्रॅफिक अपेक्षित आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थिंपूची साईटसीइंग अजून बाकी आहे जी आपण सिरीजमधील पुढील भागात पाहणार आहोत. तर लवकर भेटू. गुड बाय.